बातमी आहे पुनीत बालन ग्रुप आणि ऑक्सिरिज प्रायोजित महाराष्ट्र क्रिकेट टीमच्या जर्सीच्या अनावरण सोहळ्याची. सोमवार दिनांक 23 ऑक्टोबर 2023 रोजी महाराष्ट्र क्रिकेट बोर्डाची पत्रकार परिषद पुण्यातील JW मॅरियट हॉटेलमध्ये पार पडली. MCAचे सर्व शिखर परिषद सदस्य यावेळी उपस्थित होते. तसेच पुनीत बालन ग्रुप आणि ऑक्सिरिज यांनी पुढील 5 वर्षासाठी महाराष्ट्र क्रिकेट संघाला प्रायोजित करण्याचा निर्णय घेतलाय. पुनीत बालन ग्रुप कडून प्रत्येक वर्षी महाराष्ट्र क्रिकेट बोर्डाला 5 कोटी रुपयाचा निधी देण्यात येणार आहे. हा निधी राज्यातील दुर्गम भागात क्रिकेटच्या खेळाला चालना देण्यासाठी आणि राज्यातील खेळाडूंच्या भल्यासाठी काम करण्यासाठी खूप मदत करणार आहे. MCAचे लक्ष राज्यातील दुर्गम भागातील क्रिकेट टॅलेंट शोधण्यावर आणि जोपासण्यावर असेल असा विश्वास रोहित पवारांनी व्यक्त केला. महाराष्ट्रात भरपूर प्रतिभा आहे आणि हे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध वयोगटातील क्रिकेटपटूंच्या निवडीतून सिद्ध झाले असे देखील रोहित पवार या जर्सी अनावरण सोहळ्यात म्हणालेत. पाहुयात अजून काय म्हणालेत रोहित पवार. पत्रकार बंधू आणि भगिनी यांना अपेक्स बॉडीच्या वतीने महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचा अध्यक्ष म्हणून मी आपल्या सर्वांचं स्वागत इथे करतो. आज महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या सर्वच अपेक्स बॉडी मेंबर बरोबर इथं उपस्थित असणारे पुनीतजी बालन आणि त्यांची जी कंपनी आहे ती कंपनी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे जे सर्व कॅटेगरीजचे क्रिकेट टूर्नामेंट असतात ज्याच्यामध्ये Under-14 असेल, 16 असेल, 19 असेल, सिनियर मुलं आणि मुली असतील या सर्व क्रिकेटच्या टूर्नामेंट जे आम्ही सर्वजण घेतो त्या टूर्नामेंटमध्ये असोसिएट व प्रमुख पार्टनर म्हणून पुनीत बालन ग्रुप आणि ऑक्सिरिज यांनी आम्हाला सहकार्य केलेलं आहे. याच्यामागे हेतू एवढाच आहे की 21 जिल्ह्यांमध्ये आपल्या क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून आज क्रिकेटला प्रेरणा दिली जाते. तिथे असणाऱ्या होतकरू खेळाडूंना सिलेक्ट केलं जातं, तसंच विविध प्लॅटफॉर्मवर खेळण्याची संधी दिली जाते व पुढे जाऊन MPL सारख्या प्लॅटफॉर्मवर सुद्धा होतकरू खेळाडूंना खेळता यावं आणि मग त्या प्लॅटफॉर्मवर आल्यानंतर पुढे जाऊन IPL असेल नाही ते इंडियन टीममध्ये त्यांना सिलेक्ट कसं करता येईल यासाठी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आज काम करतं. आणि हे काम करत असताना पुनीत बालन ग्रुप यांनी आम्हाला अप्रोच केलं आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्ही इतर जे खेळ आहेत ज्याच्यामध्ये टेबल टेनिस असेल त्याच्याचबरोबर चेस असेल आणि विविध इतरही गेमला सामाजिक दृष्टिकोनातून तिथे असणाऱ्या खेळाडूंना मदत व्हावी, तेथे खेळ पुढे जावेत यासाठी आम्ही विविध लेवलला असेल तिथं आम्ही ऑलरेडी असोसिएटेड आहोत. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचं कार्य हे खूप चांगलं आहे आणि ते कार्य करत असताना तुम्ही सुद्धा मुलामुलींना क्रिकेटमध्ये संधी मिळावी, तसंच सामान्य कुटुंबातल्या मुलामुलींना सिलेक्ट करून त्यांना एक चांगलं प्लॅटफॉर्म मिळावं यासाठी तुम्ही कष्ट घेता, प्रयत्न करता. पुनीत बालन ग्रुप आणि ऑक्सिरिजला सुद्धा या तुमच्या सामाजिक आणि क्रिकेट डेव्हलपमेंटच्या कार्यामध्ये असोसिएट व्हायचंय. मग आम्ही सर्व अपेक्स बॉडी मेंबर बसलो, चर्चा केली आणि मग अशा पद्धतीने जर आपल्याला आर्थिक मदत मिळत असेल आणि एका अशा कंपनीकडनं की त्या कंपनीनी सुद्धा विविध खेळाला एकदम प्रामाणिकपणे प्रयत्न केले असतील नाही तर ताकद दिली असेल तर मग कुठलीही हरकत नसावी. मग अपेक्स बॉडीने निर्णय घेतल्यानंतर मी आपल्या सर्वांसमोर आज जाहीर करत आहे की पुनीत बालन ग्रुप आणि ऑक्सिरिज हे आपल्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे जे काही टूर्नामेंट या 21 जिल्ह्यांमध्ये आम्ही सर्वजण मिळून घेतो
त्यासाठी ऑफिशियल आणि असोसिएट पार्टनर म्हणून ते आपल्याला जुडलेले आहेत. मी त्यांचं मनापासून आमच्या क्रिकेट असोसिएशनमध्ये एक स्पॉन्सरर म्हणून, एक सपोर्टर म्हणून स्वागत करतो. त्याकडनं जी काय आर्थिक मदत ही आपल्या असोसिएशनला मिळणार आहे, त्याच्यामध्ये स्पोर्ट्स गिअर असतील, तसंच त्या त्या जिल्ह्यामध्ये आपल्याला चांगल्या टूर्नामेंट कशा घेता येतील व व्यापकता आणून प्लेयरसाठी सुद्धा काय वेगळ्या सोयी आपल्याला करता येईल यासाठी हा पूर्ण निधी आम्ही वापरणार आहोत. आणि आजपर्यंत आपण जर बघितलं तर अंडर 19 टीम, महिलांची टीम, सिनियर आपल्या मुलांची टीम जिथं कुठं आजपर्यंत टूर्नामेंट झालेल्या आहेत गेल्या काही महिन्यांमध्ये, तिथं आपली टीम चमकलेली आहे, चांगली अशी कामगिरी त्यांनी केलेली आहे. हार जीत ही होत राहते, पण आम्हाला विश्वास आहे की हे खेळाडू अतिशय प्रेरित झालेले आहेत आणि येत्या काळामध्ये रणजीपासून ज्या विविध टूर्नामेंट असतात, आता सुद्धा एक टूर्नामेंट अंडर T20 चालू आहे, त्याच्यामध्ये सुद्धा मुलांचा परफॉर्मन्स चांगला आहे, त्यामुळे नक्कीच ज्या ट्रॉफी खऱ्या अर्थाने आपल्या या भागासाठी क्रिकेटमध्ये मिळायला पाहिजे त्यासाठी आपले खेळाडू प्रयत्न करतच आहेत, कोचेस करत आहेत, सिलेक्टर्स करत आहेत, अपेक्स बॉडी करत आहेत. आणि या प्रयत्नाला पुनीत बालन ग्रुप आणि ऑक्सिरेजशी सुद्धा साथ मिळत आहे याचा नक्कीच आमच्यासारख्यांना आनंद आहे, त्यामुळे त्यांचं मनापासून स्वागत करतो. आणि पुढेही जाऊन हे असोसिएशन अशाच पद्धतीने कसं वाढेल ज्याच्यामध्ये आपल्याकडनं, पुनीतराव, आपल्याकडनं जी काही मदत आपल्याला देता येईल ती नक्कीच आपण सर्वजण तुम्ही द्याल अशी अपेक्षा मी करतो. पण आज ज्या पद्धतीने तुम्ही आमच्याशी असोसिएट झालेला आहात त्यासाठी मी खरंच आपले आभार व्यक्त करतो सर्व खेळाडूंच्या वतीने, असोसिएशनच्या वतीने. आणि यातून चांगले, अजून चांगले प्लेयर येत्या काळामध्ये घडतील जे आपल्याला, इंडियाला रिप्रेझेंट करायला बघायला मिळतील अशी अपेक्षा आणि असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो. हे आणलं का? आणि तुमच्या सर्वांसमोर आपण काही ज्या आपल्या जर्सीज आहेत याचं अनावरण हे पुनीत जी बालन यांच्या उपस्थितीमध्ये, तुमच्या उपस्थितीमध्ये आणि आमच्या अपेक्स बॉडीच्या सर्व मेंबरच्या उपस्थितीमध्ये आज इथं करत आहोत. त्यांचं स्वागत करतो आणि आभारी व्यक्त करतो. धन्यवाद.